वेरी गुड मॉर्निंग, चाललेलो आहे पनवेलला। आजचा तिसरा दिवस आहे आणि आज आहे लग्न। आज खरी कसोटी आहे आपली, आज रात्रभर लग्न होणार आहे। तर आता स्टेशनला जाऊ, पनवेलची 9:48 ट्रेन आहे, 1.5 तास घेईल आम्हाला पनवेलला पोचवायला। आपल्याबरोबर आहेत आज खास पाहुणे शैला आणि सर्वेश। मित्रांनो पोचलेलो आहे सांताक्रूज स्टेशनला। मित्रांनो लाईन बघा तिकीटसाठी, खतरनाक लाईन आहे। चार पनवेल देखा काय आहे। कार तिकीट काढलेले आहेत हार्बर लाईन वरून ना इकडून। चला पब्लिक बघा वाढलेली दिसते, खूप आहे पब्लिक वाढलेली। मित्रांनो आजचा तिसरा दिवस पनवेलला जायचं आणि आज रात्री लग्न आहे। ट्रेनची वाट बघतं, माझ्या मते 5-5 मिनटात ट्रेन येईल। बरोबर आहेत काशीनाथ आहेत आणि सर्वे 1.5 तास 1.5 आवर 11:30 पर्यंत आम्ही पोहोचू पनवेल। एसी ट्रेन आहे, एसी ट्रेन पूर्ण ए सी आहे। वर्तनकुलीत ना काय बोलतात, वार्तानुकुलीत। दरवाजे बघा ओपन झालेले आहे आणि आता बंद झालं, म्हणजे ऑटोमॅटिक सिस्टम हळूहळू इंडियात चालू आहे। मित्रांनो समोर आहे ए सी ट्रेन, मगाशी तुम्हाला दाखवली तरी समोरून आले। अशा भरपूर ट्रेन चालू होतात माझ्या मते, यांची फ्रिक्वेन्सी आता वाढलेली आहे पण तिकीट रेट खूप जास्त आहे यांचं। 10 times मोर आहे ना यांचं, त्याचे ना 10 times मोर तिकीट रेट आहे। ही ट्रेन काल गेलेली तेजस, इकडे ट्रेन भेटलेली आहे। सर्वे यायला जागा भेटलेली आहे, तशी विंडो सीट भेटली। आता आलेलं आहे बँड्राला, किती उंचावरून ट्रॅव्हल करतो बघा ट्रेन। आली आहे ब्रिजवरून चाललो, पोचलेलो आहे वडाळा रोड, तून माझा रिटर्न पनवेलला झालेली आहे। वडाळा स्टेशन सोडलेलं आहे, ऑटोमॅटिक एलिव्हेटर लिफ्ट। वडाळा स्टेशन सोडलेलं आहे आणि 1.5 तास तरी लागेल पनवेलला पोहोचायला। इथून 1-15 मिनटं लागतील पोचायला पनवेल। 11:30 वाजले, 11:30 त्याला समोर परत त्या ब्रिजवर जायचं। ब्रिज तर स्टेशनला पोचलो, दहा मिनटावर आहे इथून। काय आहे सेल लागलाय 150-150। मित्रांनो आपला प्रवास सुरू झालेला, इथून आता यूटर्न मारण्यात येईल।
आहे ग्रीन व्हॅलीचा. समोर बघा स्क्रीन आता तुम्हाला ग्रीन दिसत असेल. पोचलेलो आहे सर्वेश. दिस इज ग्रीन व्हॅली. तर मित्रांनो, आजचा हा तिसरा दिवस आहे पनवेलचा आणि आज आहे, आज लग्न आहे रात्री 8:30 लोणावळ्याला. कुठे आहे लग्न? लोणावळा. आणि इथून मग बसने जायचं आम्हाला आणि मग लग्न रात्रभर होणार आहे. मग उद्या सकाळी आम्ही परत पुन्हा पनवेल आणि मग पनवेलवरून सांताक्रूज. मित्रांनो, बिल्डिंगमध्ये एंटर केलेलं आहे. ते आहे, आतमध्ये जावं लागेल. प्रश्न पृथ्वी गोल मित्रांनो सर्वेश हळूहळू खातो. मित्रांनो, सर्वेश हा देखील फोटोग्राफी शिकत आहे. काल इथे मंडप होता, आज काढलाय कारण लग्न आता इथे नाही आहे. आणि ॲक्च्युली ठेवलं पाहिजे होतं, मंडप ठेवलं पाहिजे होतं ना तुमच्यामध्ये. मित्रांनो, स्पॅरो होता इथे. स्पॅरो आहे, आहे स्पॅरो. जवळून बघूया स्पॅरो. ते बघा उडाली, खूप कमी असे दिसतात स्पॅरो आजकाल दिसायला लागले. ते बघा तिकडे, पहिले खूप दिसायचे स्पॅरो. तर मित्रांनो, इथे स्पॅरोज बघायला भेटतात. बघा मुंबई साईडला तर हे खूप क्वचित दिसेल तुम्हाला. पहिले दिसायच्या मोबाईल यायच्या अगोदर क्वचित. आता काय सांगू नाही शकत कारण आपण ते काय सायंटिस्ट आहे नाही रिझन द्यायला. पण आता क्वचितच दिसतात. आधी इथे बघा आतमध्ये तुम्हाला दिसते जे नेस्ट बनवते. बघा नेस्ट बनवते. उडाली गेली, तिकडे गेली. क्या नाम है इसका? जिमी. आम्ही आता इथे आलो तर खूप जबरदस्त अशी वस्तू बघायला भेटलेली आहे. ते आहे कप्स. बघा किती मोठे आहेत, खूप मोठे आहेत. ॲक्च्युली पारितोषिक खूप जबरदस्त भेटलेलं आहे. मित्रांनो, जेवणाचा कार्यक्रम चालला आहे. लाईट जेवण आहे, डाळ भात लोणचा. डाळ भात लोणचा कोण नाही. सर्वेश जेवायला बसला. मित्रांनो, बसलो जेवायला. समोर सर्वेश आहे. जेवत आहेत अचार डाळ भात. हळदी लावत आहेत. जेवणाचा कार्यक्रम कार्यक्रम सगळे इथे होत आहेत. समोर नवरदेव आहे. नमस्कार. तर आता नवऱ्याच्या घरी आहोत आम्ही. कार्यक्रम सुरू होणार आहे. पिठाने काहीतरी रांगोळी काढलेली आहे. तिथे दाखव पिठाची आहे. ही रांगोळी काढली आणि माझ्यामध्ये 15-20 मिनिटात हा कार्यक्रम सुरू होईल आणि लगेच आटपेल. नवऱ्याची रांगोळ घालायची शंभर बसल्यानंतर. नवरा मुलगा रेडी होतोय. सूट वगैरे जे काय कपडे घालायचे आणि आता लग्नाला लोणावळा एक अर्ध्या तासात. काय तुम्हाला लिहिलं?
नवऱ्याला कपडे घालण्याचा प्रोग्राम चालू आहे. मित्रांनो, नवरा रेडी झालेला आहे. मित्रांनो, दुले राजा रेडी झालेले आहेत. मित्रांनो, चालेल एक दफा आगे मिलेंगे आपको. हाँ हाँ, मित्रांनो चला, बस आहे आपली. मित्रांनो, आता चाललेलो आहे पनवेलवरून लोणावळ्याला. लोणावळा तिथे आहे लग्न, रात्रभर लग्न असणार आणि मग उद्या परत पनवेलला. हा एक नारियल जल्दी ले जाओ. मित्रांनो, बसमध्ये बसलेलो आहे. नारियल नाही तोडतो इथे चलते. 15-20 मिनिटे वाटो थोडं गान. लोणावळ्याच्या दिशेने एक्सप्रेस ड्राइवर चाल है कदाचित आम्हाला एक्सप्रेस ला कनेक्ट करे. अरे फाटक नाही करायचं रे. मार्केटमध्ये